नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात असाल। तर आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक हेल्दी शेंगदाण्याची चिक्की। चला तर मग सुरुवातीला शेंगदाण्याला छान खमंग असं खरपूस भाजून घेऊयात। इथे मी शेंगदाणे बाजारातून आणलेले थोडेसे गरम करून ठेवले होते। आता परत एकदा चिक्की बनवण्याच्या आधी खरपूस भाजून घेते। तुम्ही बघू शकता ज्या वाटीने मी शेंगदाणे भाजून घेतले होते त्याच वाटीने मोजून आपल्याला गूळ घ्यायचा आहे। ते शेंगदाण्याच्या वरची पूर्ण साल काढून टाकायची। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी ठेवू शकता किंवा मी जसं केलं तसं पूर्ण क्लीन करू शकता। ते त्याच वाटीने मोजून गूळ घेतला। तर गुळाला आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इथे या स्टेजवर मीडियमवरतीच ठेवायची आहे, जास्त हाय नाही करायची आहे। काही काही जणांची जी रेसिपी असते त्यामध्ये ते काय करतात, या स्टेजवर गुळामध्ये थोडंसं पाणी घालतात। तर ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे, तर त्या इथे पाणी घालत नाहीत। तुम्ही बघू शकता गुळ किती छान असा मेल्ट झाला आणि कलरही चेंज झाला आहे। तर या स्टेजला जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते छान खरपूस, ते घालायचे आणि व्यवस्थित गॅसची फ्लेम लोच ठेवायची आपण स्टेजला आणि छान असे मिक्स करून घ्यायचे। तिथे गॅसची फ्लेम ऑफ नाही करायची, आपल्याला मीडियमवरती ऑनच ठेवायची आणि व्यवस्थित शेंगदाणे आणि गूळ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। लागली साईडला आपल्याला एका प्लेटमध्ये, ज्याही प्लेटमध्ये तुम्ही सेट करणार आहात त्या प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं। शक्यतो तूप लावायचं, कारण आपण हे उपवासाला पण खाऊ शकतो। जर तुम्हाला जर हवं असेल तर मी जसं शेंगदाणे इथे अख्खे टाकले ते तुम्ही शेंगदाण्याचं थोडेसे बारीक करून घेऊ शकता मिक्सरमध्ये आणि तसेही टाकू शकता। शेंगदाणे टाकल्यानंतर ॲटलिस्ट आपल्याला 5 मिनिट तरी मीडियम फ्लेमवर याला छान असं मिक्स होऊ द्यायचं। तर आता या क्लिपमध्ये तुम्ही गुळाचा कलर बघा आणि नेक्स्ट जी क्लिप आहे त्यामध्ये गुळाचा कलर बघा। तर या स्टेजपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ऑन ठेवायची आहे। यानंतर आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत आणि हे जे आपण बनवलं बॅटर शेंगदाणे आणि गुळाचं त्याला सेट करायला एका प्लेटमध्ये छान असं व्यवस्थित पसरवून घेणार आहोत। याला प्लेटमध्ये टाकल्यानंतर पसरवण्यासाठी वाटीला खालच्या साईडला तूप लावायचं आणि वाटीच्या साह्याने त्याला छान असं स्प्रेड करून घ्यायचं। तुम्ही हात लावला तर गूळ खूप गरम असतो, तो हाताला चिकटतो। थोडंसं थंड झाल्यावर तुम्ही हाताने हळूहळू प्रेस करू शकता। असं स्प्रेड केल्यानंतर याची लगेचच काप नाही करायची, याला थोडंसं सेट होऊ द्यायचं। त्यानंतर सुरीच्या साह्याने किंवा उलथण्याच्या साह्याने असे काप करून घ्यायचे आणि जर हे जास्त सेट झालं तर तुम्ही या प्लेटला थोडंसं गॅसवर ठेवायचं एकदम थोडं आणि नंतर काप करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता किती इझिली आपल्या चिक्क्या निघत आहेत। इथे आपल्या चिक्क्या बनून तयार आहे। त्याला अजून थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर एकदम क्रिस्पी क्रंची छान लागतात ह्या, जशा तुम्ही बाहेर खाल्ल्या असतील तशाच। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल। आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा। तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर।